मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्र्यांनी हे सगळं जाहीर केलं पाहिजे की कोणाकोणाला सुरक्षा दिलेली आहे. सभेतले काँग्रेस राष्ट्रवादीने चित्रा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलंय की जेव्हा महाविकास आघाडी सरकार होता तेव्हा विजय वडेट्टीवर असतील, सुनील केदार असतील, भुजबळ असतील, अजित शेट्टकर असतील, त्यांच्या ताब्यात या गाड्या होत्या. जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही ते केलंय, मग आता तुम्ही आरोप कसा करता? मला वाटतं गृहमंत्र्यांनी याचा उत्तर दिलं पाहिजे, कारण की मला वाटतं की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, नाही कोणी काय बोलावं त्यांच्याबद्दलच आहे. पण आज या गाड्यांचा प्रकार एवढा तापाच्या तापा सगळ्या जिल्ह्या सुरक्षेच्या त्या वेळेच्या नंतरच्या ज्या गाड्या दिल्या गेलेल्या होत्या या सगळ्याच्या सगळ्या गाड्या या 50 आमदार आणि राज्यातले जे मंत्री आहेत त्यांच्या कुटुंबापर्यंत नातवाला सुरक्षा दिलेली आहे, सुनेला वेगळी सुरक्षा. हे सगळं आता म्हणजे खर तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे गृहमंत्र्यांनी हे सगळं जाहीर केलं पाहिजे की कोणाकोणाला सुरक्षा दिलेली आहे, कशासाठी दिलेली आहे, काय धोका आहे. आमच्या सुरक्षा काढल्या आमचं तर तातडीने स्वागत करून टाकलं, जेव्हा चांगला निर्णय केला आपण आम्ही स्वागत केलं. आम्हाला पण थ्रेट आहे, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागच्या काळात माझे पुतळे जाळले, माझ्यावर जीवे मारण्याचा माझ्या मला त्यावेळेस त्यांनी धमक्या दिल्या. आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलेलं होतं, पण त्यांनी निर्णय घेतला त्याचं स्वागत केलं. आम्ही काही त्याला अडून नाही बसलो की आमचं काय सुरक्षा कमी केल्या, आम्हाला नको. पण मूळ प्रश्न आहे की राज्याच्या जनतेच्या सुरक्षा ह्या महत्वाच्या आहेत. आता राज्यातले मंत्री सुरक्षित नाही, राज्यातल्या सरकारला सपोर्ट करणारे आमदार सुरक्षित नाही, तर मग राज्याच्या जनतेच्या सुरक्षेचा एक प्रश्न ऐरणीवर आलेला आहे ना. काय चाललंय या महाराष्ट्रात, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. नाना भाऊ,